महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्याचा योग येणं ही देखील जीवनातली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना असते। यापूर्वी देखील अनेक वेळा मी दर्शन घेतलं, मात्र उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदाच तुळजापूरला या ठिकाणी राणादादांच्या निमंत्रणावरून मी आलो आणि आज आईचं दर्शन घेतलंय। आणि आई ही शक्तीची देवी आहे, त्यामुळे आई तुळजा भवानीला शक्ती मागितली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आम्ही तयार केलंय, या सरकारला जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता, त्यांना सामाजिक आर्थिक पाठबळ देण्याकरता आईने आम्हाला शक्ती द्यावी। आणि त्यासोबत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे आईचे उपासक आहेत, त्यांनाही हा देश पुढे नेण्याकरता आई तुळजा भवानीने शक्ती द्यावी असं आईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे। साहेब, आता पुजाऱ्यांनी असं साकडं घातलं की आपल्याला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असं आहे की लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात, पण मी ज्या जागी आहे त्या जागी पूर्णपणे समाधानी आहे। आणि महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील एक अत्यंत महत्वाची घटना आहे। आणि आज देशामध्ये इतकं सक्षम नेतृत्व आहे की आमचं तर म्हणणं आहे की पुढचे 20 वर्ष त्यांनीच नेतृत्व करावं। आमदार साहेब कॅबिनेटमध्ये कधी विस्तार? नक्कीच, आता आईने शक्ती दिली तर विस्तारही लवकरच होईल, काळजी करू नका।